आज इस्लामपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. काल महाड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीची प्रतिमा फाडली. मात्र त्या प्रतिमेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील होता. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांची प्रतिमा फाडून त्यांचा अवमान केला असल्याचं सांगत आज इस्लामपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात जे आपण सर्व मंडळी एकत्रित गुण्यागोविंदांना आणतोय ही नांदली नाही पाहिजेत, या ठिकाणी दंगली घडल्या पाहिजेत, यासाठी ह्यांचा हा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की अशा मंडळींना महाराष्ट्रातनं हद्दपार केलं पाहिजे, अशा मंडळींची आमदारकी रद्द झाली पाहिजे. इलेक्शनमध्ये सर्वात चर्चेचा विषय होता की भाजप जर सत्तेवर आलं तर ते घटना बदलणार, असं त्यांचंही वक्तव्य होतं. हे बघा की आमचे देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, अमितभाई शाह असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी सांगितले की या देशाचं संविधान कोणी आला तरी बदलू शकणार नाही. कारण तसं संविधान आमचे आपल्या सर्वांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही. फक्त हे वल्गना करतायत की हे संविधान बदलणार आहे बदलणार आहे, आणि खरं ज्या संविधानाच्या विरोधात काम हीच मंडळी करतायत. आज आपण निवेदन दिलेलं आहे, पण इथून पुढचा पवित्रा काय असणार आहे? आमची मागणी तर आमच्या निवेदनामध्ये आम्ही दिलेली आहे की या जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु जर ह्या जितेंद्र आव्हाडांची ही जर वारंवार ज्या गोष्टी घडत आहेत ह्या जर अशाच घडत राहिल्या तर या व्यक्तीवरती या ठिकाणी महाराष्ट्रद्रोहाचा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशा मंडळींना हद्दपार केलं पाहिजे, यासाठी आम्ही भविष्यामध्ये आंदोलन उभा करू. तर आपल्यासोबत आता शहराचे अध्यक्ष आहेत. बापू, काय सांगाल आज घडलेली घटना आहे याबद्दल आपण काय सांगाल? खरंच ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य लोकांना जे घटनेच्या माध्यमातून न्याय दिला ते कुठंतरी आज ज्या राष्ट्रवादी दुटप्पी भूमिका आज बघण्यास मिळाली. खरं तर जातीजातीमधनं भांडणे लावून आपले राजकीय पोळी भाजण्याचं नेहमीच राष्ट्रवादीसारखं शरद पवार गटाचं नेहमीच कृत्य राहिलं आहे. आणि काल त्याचा आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर महाराष्ट्रासमोर त्यांचा चेहरा उघडा झाला आहे. हे जे आंदोलन आहे फक्त इस्लामपूरपुरतं मर्यादित आहे का पूर्ण महाराष्ट्रभर आहे? आज पक्षाच्या वतीने सर्व ठिकाणी आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, काय सांगाल जे कृत्य घडलेलं आहे, आज आपण आंदोलन छेडलेलं आहे, नेमकं काय सांगाल? मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांना खरंच काही म्हणजे डोक्यात काही घुसत नाही का कळत नाही. त्यांच्या हातात फोटो होते आणि आजूबाजूला पण होते, असं नाही की एकच पोस्टर होतं. जे आपले संविधान ज्यांनी लिहिलेलं आहे आणि आपले जे दैवत आहेत त्यांना जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर मला तर खूप म्हणजे लाज शरम वाटतं. नजर चुकीने झालंय का जाणूनबुजून केली? जाणूनबुजून केले, कारण तीन चार ठिकाणी होते ते पोस्टर, असं नाही की एकाच व्यक्तीकडे होतं. मी बघितली ती कालची न्यूज आणि खरंच लाज वाटतं. त्यांना सांगा की तुम्ही आता घरातच बसा, त्याच लायकीच्या आहात. करायचं कारण काय, त्याच्यामध्ये कारण काय असू शकतं? त्यांचं डोकं असंच फिरलेलं असतं मला वाटतं. सतत ते असंच काहीतरी वाद घालत असतात आणि नेहमीच असं त्यांचं काहीतरी विधान असतं. मला वाटतं मुळात तुम्ही काम करा, एकमेकांच्या उणी दुनी काढण्यापेक्षा ना कामाकडे लक्ष द्या, नाहीतर आता बांगड्या भरून घरात बसा. आपण आता महिला आघाडीच्या पदाधिकारी आहात, आपण काय महिला आघाडी म्हणून काय करणार? इथून पुढे ती अशी कृत्य होत राहिली किंवा जर आता तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे किंवा इथून पुढचे पवित्र काय असणार महिलांच्याकडून? आम्हाला ही गोष्ट खरंच आवडलेली नाही, लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यावर आम्ही सगळ्यांच्या वतीनं म्हणजे शहर मंडळ असेल किंवा तालुका जिल्हा असेल, निशिकांत दादा असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्याच्यावर चांगलीच कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलू. तर या होते महिला आघाडीच्या काही पदाधिकारी व भाजपचे काही पदाधिकारी यांच्यामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात जर आव्हाडे साहेबांचं काय त्यावर तक्रार नाही झाली तर इथून पुढचे त्यांचे आंदोलन मोठ्या पवित्र्यानं ते उतरणार आहेत व यावर त्यांना शासनाकडे जाऊन त्यांच्यावरील तक्रारी वारंवार देणार आहेत. एव्हिनियन मराठीसाठी शीतल कुमार शेट्टी, इस्लामपूर.